नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 3 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी. इंडियन नेव्हीला मिळाला नवीन ध्वज, गुलामगिरीच्या प्रतीकापासून मुक्ती. भारतीय नौदलाला आता नवीन ध्वज मिळाला असून वसाहतवादाचा भूतकाळ या ध्वजामुळे दूर होणार असून यामुळे आता भारताचा समृद्ध सागरी वारसा जगासमोर दिसणार आहे. आता सर्व युद्धनौका, ग्राउंड, स्टेशन आणि नौदल एअरबेसवर नौदलाचा ध्वज फडकताना आपल्याला दिसणार आहे. भारतीय नौदलाच्या ध्वजामध्ये झालेला या बदलाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की आपल्याला गुलामगिरीचे प्रतीक हटवायचे आहे. आत्तापर्यंत चालत आलेला ध्वज पाहिला तर त्यामध्ये असलेला क्रॉस हा ब्रिटनच्या राष्ट्रीय ध्वजाशी साम्य आहे, त्यामुळे पांढऱ्या रंगावरील लाल क्रॉस सेंट जॉर्ज क्रॉस म्हणून ओळखला जातो. सेंट जॉर्ज क्रॉसचे नाव एका ख्रिश्चन संताच्या नावावर ठेवण्यात आले असून तो तिसऱ्या धर्मयुद्धाचा योद्धा असल्याचेही सांगितले जात आहे. इंग्लंडच्या राष्ट्रीय ध्वजावरही त्याचा सेंट जॉर्ज क्रॉसचे चिन्ह असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आता सर्व युद्धनौका, ग्राउंड, स्टेशन आणि नौदल एअरबेसवर नौदलाचा ध्वज दिमाखात फडकताना दिसणार आहेत. वळूया पुढील घडामोडीकडे. नौदलासाठी प्रथमच खाजगी कंपनीचा दारुगोळा. भारतीय संरक्षण दलासाठी स्वदेशी बनावटीच्या शास्त्रनिर्मितीवर भर देऊन या क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर करण्याच्या प्रक्रियेनुसार भारतीय नौदल प्रथमच एका खाजगी कंपनीद्वारे निर्मित दारुगोळा म्हणजे स्फोटके वापरण्यास सज्ज झाले आहे. हा दारुगोळा नागपूर येथील एका खाजगी कंपनीने बनवला आहे. भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका IANS विक्रांत शुक्रवारी दाखल झाली. यासोबतच नौदलासाठी 100% स्वदेशी स्फोटके देखील तयार झाली आहेत. खाजगी कंपनीने याची पहिली खेप नौदलाच्या सुपूर्द देखील केली आहे. नागपूर येथील सोलार ग्रुपच्या इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेडने तोफेसाठी वापरली जाणारी ही 30 मिलीमीटर उंच स्फोटके तयार केली आहेत. वळूया पुढील घडामोडीकडे. 5वा राष्ट्रीय पोषण माह 2022. पोषण अभियानाचा एक भाग म्हणून महिला आणि बालविकास मंत्रालय 1 ते 30 सप्टेंबर 2022 दरम्यान 5वा राष्ट्रीय पोषण माह 2022 साजरा करेल. पोषण माह 2022 केंद्रीय थीम महिला और स्वास्थ्य आणि बच्चा और शिक्षा आहे. पोषण अभियान हा केंद्र सरकारच्या प्रमुख कार्यक्रमाचा एक भाग म्हणून साजरा केला जात आहे. याचा उद्देश 6 वर्षाखालील मुलांसाठी गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता पोषण परिणाम सुधारणे हे आहे. वळूया पुढील घडामोडीकडे. अमलान बोरगोहेनने 100 मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडला. 200 मीटरचा राष्ट्रीय विक्रम करणाऱ्या अमलानने आता 100 मीटरचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आसामच्या 24 वर्षीय तरुणाने राय येथील 87व्या अखिल भारतीय अंतर रेल्वे ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 10:25 सेकंद अमीय कुमार मल्लिक चा 6 वर्षाचा राष्ट्रीय विक्रम मोडला. अमलांचा मागील सर्वोत्कृष्ट 10:34 सेकंद वेग गेल्या वर्षी वारंगलमधील नॅशनल ओपनमध्ये आला होता. तथापि बुडापेस्टमध्ये पुढील वर्षाच्या जागतिक चॅम्पियनशिपसाठी ते प्रवेश मानकच्या जवळपास नाही. तो 100 मीटर आणि 200 मीटरमध्ये विद्यमान राष्ट्रीय चॅम्पियन आहे. अमलान यावर्षी एप्रिलमध्ये फेडरेशन कपमध्ये 20:52 सेकंदाचा 200 मीटर राष्ट्रीय विक्रम केला. वळूया पुढील घडामोडीकडे. सॅलोमन बेटांनी सर्व परदेशी नौदलाच्या जहाजांना रोखले. या महिन्याच्या सुरुवातीला US आणि UK जहाजांना त्याच्या बंदरांवर प्रवेश नाकारल्यानंतर सोलोमन बेटांनी आता सर्व नौदल भेटी तात्पुरत्या थांबवल्या आहेत. या पॅसिफिक बेट देशाचे पंतप्रधान मनसेह सोगावारे यांनी कॅनबेरा ऑस्ट्रेलियातील US दूतावासाने काही तासानंतर ही घोषणा केली की US नेव्ही जहाजांना देशाच्या बंदरांमध्ये डॉकिंग करण्यापासून प्रतिबंधित केले जाईल. निरीक्षकांचा असा विश्वास आहे की या देशाचे पाऊल हे नियमांपासून दूर गेले आहे आणि चीनच्या वाढत्या प्रभावाबद्दल चिंता निर्माण करते. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि लाईक आणि शेअर करा.
व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद.